आज नवरात्राचा पहिला दिवस घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरात आलं, काय सांगतो? एक गोष्ट अशी आहे की महालक्ष्मीच्या कृपेने मुंबईला समृद्धी आहे आणि त्याच्यामुळे नवरात्रीच्याच दिवशी आम्ही नवीन भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नवीन रस्ता हा महालक्ष्मी मंदिराला जोडणारा आजच त्याचं उद्घाटन या समितीच्या प्रतिनिधीने म्हणजे पेंढारकर साहेब आपले सॉरी डोंगरे साहेब सॉरी दांडेकर साहेब डोंगरे साहेब कांबळी जे खऱ्या अर्थाने महालक्ष्मीची सेवा करतात त्यांच्या हस्ते नारळ ठेवून या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आदरणीय लोढासाहेब जे या मुंबईचे या मतदारसंघाचे आमदारसुद्धा आहेत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते आम्ही रिबीन कापली. भक्तांना जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टीने अतिशय चांगला असा महालक्ष्मीच्या परिसराचा विकासाचा आराखडा तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ट्रस्टचं खूप चांगलं सहकार्य आहे. क्या आप अपने माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. इथे येणाऱ्या भाविकांना याच्यापुढे उन्हा पावसामध्ये उभं राहायला लागणार नाही. त्यांच्यासाठी दर्शन रांग असेल, त्यांच्यासाठी लिफ्ट असतील आणि आता आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी जे आकृती पार्किंग आहे त्याच्यामध्ये जे लोक गाड्या पार्क करतील त्यांना बॅटरी ऑपरेटेड कारने या ठिकाणी सोडलं जाईल. सर्व भक्तांना बॅटरी ऑपरेटेड कारने मंदिरापर्यंत सोडलं जाईल आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी रेलिंगला लावणारी जशी लिफ्टचं हे असते तशी प्रोव्हिजनसुद्धा जे हँडिकॅप्ट आहेत त्यांच्यासाठी करता येईल का याच्याबद्दलसुद्धा ट्रस्टबरोबर चर्चा चालू आहे. केवळ याचाच विकास नाही तर मुंबादेवीचासुद्धा जवळजवळ 200 कोटी रुपये खर्च करून आम्ही पूर्ण कायापालट करतो आहे. शेजारीच हाजी अली आहे तिथंसुद्धा लाखो भक्त येतात. त्यांच्यासाठी नवीन आम्ही पाथवे बांधतो आहे त्याचं ब्युटिफिकेशन आम्ही करणार आहोत. अशाच फॅसिलिटीज आम्ही सिद्धिविनायक टेम्पललासुद्धा देणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी भक्त येतात त्या त्या ठिकाणी भक्तांना सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आमचा दृष्टिकोन आहे. आज या ठिकाणी नवरात्रीची सुरुवात होते आहे आणि नवरात्र हीच मुळात स्त्री शक्तीने आणि दैवी शक्तीने दुष्टशक्तीवर केलेली मात आहे आणि म्हणून त्याचं प्रतीक हे महालक्ष्मी मंदिर आहे जिथं श्रीदेवी पार्वती श्रीदेवी महालक्ष्मी आणि श्रीदेवी सरस्वती यांनी एकरूप होऊन त्या ठिकाणी जगदंबेचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी महिषासुराचा वध करून म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हणतात. 9 दिवस येणाऱ्या महिलांची चांगली सेवा झाली पाहिजे, भाविकांची चांगली सेवा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही महालक्ष्मीवरून महालक्ष्मी रेल्वे स्टेशन ते महालक्ष्मी मंदिर स्पेशल गाड्या ठेवलेल्या आहेत. आलेल्या भक्तांसाठी पाणी त्यांच्यासाठी थोडासा अल्पोपहार याची सुद्धा व्यवस्था ठेवलेली आहे. शेवटी हे सर्व भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि त्याची जोपासना झाली पाहिजे आणि म्हणून भक्तांनी चांगल्या तऱ्हेने दर्शन घ्यावं, कुठलीही घाईगर्दी करू नये आणि सर्वांनी शिस्तीचं पालन केलं तर सर्वांना व्यवस्थित दर्शन होऊ शकेल आणि जोपर्यंत आमच्या इतर सुविधा तयार होणार नाहीत तोपर्यंत तात्पुरत्या सुविधा केल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी मंडप घातलेले आहेत. काल मी मुंबादेवीलासुद्धा गेलो होतो त्या ठिकाणी काही ठिकाणी मंडप नव्हते तेसुद्धा मंडप घालायला सांगितले आहेत. हा जो नवीन रस्ता तयार केला त्याच्यावरसुद्धा मंडप घालायला सांगितलेला आहे जेणेकरून लोकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं. खरं तर याचा संपूर्ण अभ्यास हा डिपार्टमेंटकडून आणि विशेषतः MSRDCकडून केला जातो आहे आणि निश्चितपणे याच्यावर मार्ग शोधला जाईल. मी हे स्वतःचं भाग्य ह्याच्यासाठी सुद्धा समजतो की आज नवरात्रीच्या घटस्थापना झाल्या, आमच्या पहिल्या रस्त्याचं जसं उद्घाटन झालं तसं पहिल्या डायलिसिस सेंटर आम्ही मोफत डायलिसिस सेंटरची सेवा मुंबईमध्ये सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये सायन हॉस्पिटलमध्ये 15 बेडचं डायलिसिस सेंटर आम्ही आज उद्घाटन करणार आहोत. शेवटी आरोग्याच्या सुविधा दिल्या गेल्याच पाहिजे. आपण म्हटलं त्याप्रमाणे एक असासुद्धा उपक्रमाचा सरकार विचार करत आहे की ज्याला ॲक्सिडेंट होतो
त्यावेळेला गोल्डन अवर्स असतात आणि त्याला मदत पोचली पाहिजे. त्याच्या समृद्धी महामार्गासारखा जो मोठा महामार्ग आहे याच्यावर हेली ॲम्ब्युलन्स देता येईल का, म्हणजे हेलिकॉप्टरमधले असलेली ॲम्ब्युलन्स देता येईल का, याचासुद्धा विचार शासन गांभीर्याने करत आहे. शेवटी योग्य वेळेला मदत पोचली तर काही रुग्णांचे तरी प्राण वाचू शकतील, परंतु वेगाने गाडी चालवण्याचं टाळलं, त्याला वेग मर्यादा आहे 100 ची, परंतु 150-150 स्पीडने गाड्या त्या ठिकाणी चालतात, तर याच्यावरसुद्धा लोकांनीसुद्धा थोडा विचार केला पाहिजे आणि मर्यादित स्पीडमध्ये गाड्या चालवल्या. त्यांच्या सभेमध्ये सरकारवरती सखोल टीका केली मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. एक गोष्ट असं आहे की ते एक चांगले कार्यकर्ते आहेत. श्रद्धा आणि सबुरी हा महाराष्ट्राचा धर्म आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी थोडीशी वाट बघितली तर नवीन जी कमिटी नेमली आहे त्यालासुद्धा आपल्याला माहिती आहे की हायकोर्टाने त्याच्यावर असलेले सगळे आक्षेप फेटाळून लावले आणि ते कमिटी करत असलेलं काम योग्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या कमिटीचं काम पूर्ण होईल. मराठा आरक्षणाला तर सर्वांचाच सपोर्ट आहे. काय करावं ह्याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं ते करायची सरकारची तयारी आहे. 10 दिवसामध्ये हा रिपोर्ट तर येऊ शकेल. टप्प्याटप्प्याने सगळंच होणार आहे, परंतु हा रिपोर्ट आला तर त्याच्यानंतरची स्टेप आहे ती यांना हे मिळायला सुरुवात होईल, सर्टिफिकेट्स मिळायला सुरुवात होतील ज्यांच्या संदर्भात पुरावे आहेत त्यांना. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जे क्युरेटिव्ह पिटिशन टाकायचं आहे त्याची सुद्धा तयारी दरम्यानच्या काळात होऊ शकेल आणि 1-2 महिन्यामध्ये ते सुद्धा आपल्याला दाखल करता येईल. पण ते दाखल करताना एक काळजी घ्यायला लागेल की क्युरेटिव्ह पिटिशन रिजेक्ट होता का म्हणे, कारण आतापर्यंत शासनाने एवढे प्रयत्न केले काही ना काही त्याच्यामध्ये नवीन अडचणी निर्माण होतात आणि मागे राहतं. शासनाची भूमिका आरक्षण देण्याचीच आहे. टीका कोणावरच करू नये अशा मताचा मी आहे. ते आपल्या समाजासाठी आंदोलन करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आदर राखला गेला पाहिजे. असं गर्दी पाहून नाही बघा, कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, त्याच्यावर का आम्ही बोलणं योग्य नाही. स्वतःचे सहकारी त्यांनी जर सांभाळले असते तर इतर पक्षांना बरोबर घेण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. एकत्र युती महाराष्ट्रावर अनेक वर्ष राज्य करू शकली असती. अशा तऱ्हेने ज्याला पॉलिटिकल ॲडजस्टमेंट केल्या जातात त्याला ती राज्य फारशी टिकत नाहीत आणि जनतेची सेवाही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे आणि ते गव्हर्नमेंट केवळ युतीच देऊ शकते. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देवरा हे एक सक्षम उमेदवार आहेत आणि सातत्याने ते कार्यरत असतात, त्याच्यामुळे ते कुठल्याही पक्षामध्ये आले तर त्याचं स्वागतच होईल याची मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.